राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितीन रावहाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यामुळे भाजपने आंदोलन करत जितीन रावहाडांचा निषेध केला आहे. आज शहरातील उस्मानपुऱ्यातील भाजप कार्यालयासमोर भाजप पदाधिकाऱ्यांमार्फत जितीन रावहाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले, तसेच त्यांचा फोटो जाळून आव्हाडांना पक्षातून हाकलून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी आंदोलनात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. श्री रामाबद्दल अपमान करून अपमानजनक वक्तव्य करून तमाम हिंदू नागरिकांचं जे मन दुखवलेलं आहे, जे वेदना त्यांनी दिलाय, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही त्याचा पुतळा जाळला आणि त्याचा इथे निषेध व्यक्त केला. आज हा जितेंद्र आव्हाड रोज सकाळी उठून हा रोज गांजा पिऊन बोलतो का? कारण ह्याला तमाम हिंदू देवदेवतांबद्दलच टिप्पणी सुचते. मुस्लिम धर्माबद्दल हा बोलत नाही, पण हिंदू देवतांबद्दल बोलतो.